हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये. आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा गूळ पोळी. ही शेंगदाणा गूळ पोळी एकदम टेस्टी हेल्दी रेसिपी आहे, ती आता आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. शेंगदाणा गूळ पोळीसाठी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते मोजून टाकायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वाटे शेंगदाणे घेत आहे भाजलेले. त्यानंतर ते आपण मिक्सरवरती वाटून घ्यायचे आहेत. ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आधीच ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि 2 वाटी शेंगदाण्यासाठी मी 1 वाटी गूळ फोडून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आता. आणि हे सुद्धा मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सर मध्ये सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. गूळ घालून वाटलेलं कूट जे आहे शेंगदाण्याचं ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा आपण आता पाहू शकतो गोळा बनलेला आहे. अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. आणि पोळी बनवण्यासाठी आपण आता यामध्ये थोडंसं दूध टाकत आहोत, ज्यामुळे आपली पोळी व्यवस्थित बनेल. आणि हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे टाकलेली आणि ते सुद्धा मिक्स करायची आहे. आणि आता आपण याच्या पोळ्या बनवून घ्यायची आहे. पोळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं, त्यातून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित गोल बनवून त्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं पीठ कूट आता भरून घ्यायचं आहे. याच्यात आपण व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे आणि तव्यावरती टाकायची आहे. त्याला आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि भाजत असताना मी यावरती आपलं तूप टाकत आहे, साजूक तूप, ते टाकून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूनी परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. एकदम सहज आणि सोपी होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर आपण ही दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील द्या. तेव्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.